आपल्या समोर सादर करत आहे जय जय हे भगवती, गीत क्रमांक 18।
6 सादर करीत आहोत संस्कृत गीत देवी देही नोबलम, पृष्ठ क्रमांक 82, गीत क्रमांक 13. This song is composed by our music teachers. Jayatviyam, 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 Jayatviyam.
भारतम 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 भार
छान गण क्रमांक अष्टादश पृष्ठ क्रमांक पंचसप्ततिः गीतस्य शब्दः वंदे भारत मातरम वद भारत वंदे मातरम जन्मना धन्यं मन्यं आत्मानं
गणक्रमांक एकविंशतिः वयं जयतु जननी इति गीतं गायामः. पृष्ठक्रमांक असति अष्ट, म्हणजेच पानक्रमांक आठ. Thank you.
आज आपल्या स्पर्धेला लाभलेले जे परीक्षक आहेत त्याकी श्रीमती आसावरी गोडबोले यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपले दुसरे परीक्षक श्रीमती भाग्यश्री अभ्यंकर यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावे. त्यानंतर सौ साधना यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावे. मी साधनाताईंना विनंती करतो की सर्व परीक्षकांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या भावना व्यक्त कराव्यात आजच्या झालेल्या स्पर्धेविषयक. मंचावरील सर्व मान्यवर प्रथम नमस्कार करते. मंचावरील सर्व उपस्थित मान्यवर, सगळे पालक जे जमले असतील ते, शिक्षक आणि सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी, त्यांचे सहाय्यक, जे कोणी वादक आहेत ते सुद्धा, सर्वांना सर्वप्रथम सप्रेम नमस्कार. आणि फक्त म्हणजे मी वयाने सिनियर आहे म्हणून मला यांनी संधी दिली आहे बोलायची, त्याबद्दल मी अतिशय सगळ्यांचे धन्यवाद मानते. आणि आजची स्पर्धा अतिशय सुंदर झालेली आहे परीक्षक म्हणून आम्हाला जी संधी लाभली आहे, कारण मी एक मिलिटरीच्या शाळेत सेंट्रल स्कूलला संगीत शिक्षिका म्हणूनच सर्व्हिस केलेली आहे एअरफोर्स लोहगावला, आणि त्यामुळे सतत 12वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये राहिल्यामुळे अशा कार्यक्रमांना उपस्थित राहणं मला अतिशय आवडतं, कारण विद्यार्थ्यांबरोबर रमण्यात जो काही एक आनंद आहे आणि त्यांच्या ॲक्टिव्हिटीज करून घेणं किंवा त्याच्यासाठी जी काही शिक्षक मेहनत घेतात ती मी अतिशय जवळून म्हणजे मी अनुभवलेली आहे, आणि त्यामुळे असे कार्यक्रम मला अतिशय आवडतात. आणि आजची स्पर्धा खरोखरी अतिशय टफ झाली, अतिशय सुंदर चाली संगीत शिक्षकांनी लावलेल्या आहेत आणि त्या चाली लगेच कळतातच, त्यातल्या सगळे व्हेरिएशन्स, त्यातले तराणे, शेवटी क्लासिकल म्युझिकला पर्याय नाही हे सतत आपल्याला दिसतं. आणि मुलांचे आवाजही अतिशय सुंदर आहेत, त्यांनी जर अजून मेहनत घेतली किंवा पुढे संगीत चालू ठेवलं तर अतिशय उत्तम गायक, पार्श्वगायक किंवा गायक म्हणून ते प्रसिद्धीला येतील यात शंकाच नाही. आणि राष्ट्रभक्ती ह्यामुळे भारत विकास परिषदेचे सुद्धा मी खूप खूप आभार मानते, कारण अगदी सुरुवातीला तर जसे आता हे लोक सगळे स्वयंसेवक काम करताय तसं आम्हीसुद्धा आदल्या दिवशी येऊन सगळी तयारी, मी निवेदक म्हणूनही बरीच वर्ष काम केलं आहे, परीक्षक म्हणूनही खूप वर्ष काम केलेलं आहे, म्हणजे प्रांतीय स्पर्धांनाही परीक्षक म्हणून गेलेली आहे. सो खूप खूप सर्वांना धन्यवाद, सगळ्या आयोजकांचे धन्यवाद. आणि राष्ट्रभक्ती अशीच जागृत ठेवा, आणि जरी पहिला दुसरा तिसरा नंबर कुठलाही आला तरी त्याच्यात कुणीही कमीपणा न मानता अजून आपण कशी तयारी करू, अजून आपण किती छान गाऊ किंवा अजून आपण कसं वेगळं वेगळं गाऊ शकतो ह्यावर परिश्रम करून सगळ्यांनी ह्याचा आनंद घ्या. पुनश्च सर्वांचे आभार आणि धन्यवाद. म्युझिक इज नॉट व्हॉट आय डू बट म्युझिक इज व्हॉट आय ॲम, दॅट इज धवल चांदवडकर. आपले प्रमुख पाहुणे आपल्याला आज लाभलेले आहेत, त्यामुळे आज संगीताच्या स्पर्धेत आपल्याला त्यांच्यासारखे पाहुणे भेटणे हे आपलं भाग्यच आहे. तरी मी राहुलजींना विनंती करतो की आजच्या प्रमुख पाहुण्याचं त्यांनी स्वागत करावे. नमस्कार सगळ्यांना, मला इथे एवढा मान देऊन इथे बोलवलं त्यासाठी सगळ्यांचे आभार. मेन पूर्ण ट्रस्ट आणि तुम्ही सगळे विद्यार्थी आज आणि माझे सन्माननीय आजचे परीक्षक सगळे, त्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि खूप छान वाटतं इकडे आल्यावर. बेसिकली सगळी मुलं म्हणजे जेव्हापासून मी गायला सुरुवात केली तेव्हाच तेच वय आहे सगळं. आणि समूह गायन स्पर्धा स्पर्धा म्हटल्यावरती ऑब्व्हियसली जिंकणं हरणं ते आहेच आहे, पण मी फार काही एवढा मोठा नाही की तुम्हाला अशा पातळीवर जाऊन आशीर्वाद वगैरे देऊ शकेन, पण सगळ्यांना शुभेच्छा आहेत माझ्याकडनं. आणि ज्यांचं पहिलं बक्षीस येईल त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स, आणि ज्यांचं तिसरं येईल चौथं येईल जे काय येईल त्यांनी वाईट वाटून घेऊ नये, कारण पुढच्या वर्षी परत पहिलं बक्षीस मिळू शकतो आपण.
त्यामुळे तुम्हाला त्यासाठी ऑल द बेस्ट आणि आपण कार्यक्रम पुढे घेऊन जाऊ. थँक्यू सो मच मला बोलवल्याबद्दल. थँक्स अ लॉट. थँक्यू. आजचे आपले कार्यक्रम प्रमुख श्री मंदार जोग यांना मी विनंती करतो की त्यांनी वोट ऑफ थँक्स द्यावे. आजच्या कार्यक्रमाची प्रिंटिंग व्यवस्था म्हणजे बॅनर्स, फ्लेक्स तसंच सर्टिफिकेट्स आणि ची व्यवस्था बघणारे श्री राहुल मारुलकर मंदार प्रिंटर्सचे आणि श्री नितीन आपटे ज्यांनी हे बॅनर्स प्रिंट करून दिले त्यांचेही मनापासून आभार. मेडल्स आणि ट्रॉफीज आपल्याला निर्मिती क्रिएशन या संस्थेने दिल्या आहेत त्यांचेही मनापासून आभार. आजचा हा कार्यक्रम आपल्याला व्हिडिओ स्वरूपातही यूट्यूब चॅनेलवर भारत विकास परिषदेच्या उपलब्ध राहणार आहे आणि त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करणारे श्री राजेश बारबोले, उत्तम फोटोग्राफी करणारे आमचे विश्वास नायडू आणि अशोक थोरात यांचेही मनापासून आभार. आजचा आपला उत्तम आवाज सगळ्यांपर्यंत पोचला आहे याची पूर्ण श्रेय जातं प्रशांत तुरुणकर आणि त्यांचे सहकारी यांना मी मनापासून आभार मानतो. तसेच आजच्या परीक्षिका सौ साधनाताई घुगरी, भाग्यश्रीताई अभ्यंकर आणि सौ आसावरीताई गोडबोले ज्या आमच्याबरोबर गेली अनेक वर्ष या स्पर्धांच्या निमित्ताने जोडल्या गेल्या आहेत त्यांचेही मनापासून मी आभार मानतो. धवलजी चांदवडकर त्यांचा पुढे लगेचच 4 वाजता कार्यक्रम आहे तरीही बक्षीस वितरण समारंभाला याल का असं म्हटल्यावरती नाही न म्हणता आज आपल्यामध्ये अगदी शॉर्ट ड्युरेशनसाठी कमी वेळात ते आपल्या इथे आले त्यांचेही मी मनापासून आभार मानतो. तसंच आज आपल्याला थोडासा एक हे झाला की महाराष्ट्र बंद असल्यामुळे आज आपल्याकडे शाळांची उपस्थिती कमी आहे, नाही तर नेहमी 22-23 शाळा आपल्याकडे असतात पण आज अनफॉर्च्युनेटली 10 शाळा उपलब्ध आहेत. तरीसुद्धा सर्व शाळा आणि त्यांचे प्राचार्य असतील किंवा त्यांची मॅनेजमेंट असेल यांचे आम्ही मनापासून आभार मानतो की ह्या असं असतानासुद्धा त्यांनी शाळा पाठवल्या त्याच्यामुळे एक राष्ट्रभक्तीपर गीताचा कार्यक्रम आज नक्की होऊ शकला त्याच्याबद्दल ह्या सर्व शाळा आणि विद्यार्थी तुम्हीच सगळ्यांच्यासाठी आम्ही टाळ्या वाजवतो एकदा. तसंच आजचं पूर्ण वेळ निवेदन करणारे आमचे मित्र श्री राजन देशपांडे आणि ज्यांनी सकाळी वंदे मातरम म्हणून कार्यक्रमाची सुरुवात केली ते आमचे नितीन आपटे आणि सकाळच्या उद्घाटनाच्या प्रमुख पाहुण्या मृणालिनी निताई चितळे यांचेही मी मनापासून आभार मानतो. गडबडीत कोणाचं नाव आभार मानायचे राहून गेले असल्यास त्यांचेही आभार मानतो. धन्यवाद. ज्याची आपण वाट बघत होतो तो क्षण जवळ येत चाललेला आहे परंतु त्याआधी आपण ज्यांचे संभाषण केवळ TV वर किंवा मूवीजमध्ये बघतो पण आज प्रत्यक्ष आपल्याला संधी मिळाली आहे तर ती आपण निश्चितच दडवायची नाही आहे. तर मी राहुलजींना विनंती करतो की त्यांनी आपल्याशी 2 मिनटं गीतगोज करा. सामाम पातू सरस्वती भगवती. भारत विकास परिषदेच्या वतीनं प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी समूह गीत गायन स्पर्धा इथे आत्ता संपन्न झाली. काही वेळातच तुमची जी उत्सुकता ताणली आहे ती संपेल आणि परीक्षकांनी दिलेल्या निर्णयानुसार बक्षिसं मिळतील. मला फक्त एकच विनंती तुम्हा सगळ्यांना करायची आहे, वर्षानुवर्ष ही स्पर्धा घेत असताना भारत विकास परिषदेच्या तर्फे कुठलं गीत गावत यासाठीचं एक पुस्तक आपल्याला दिलं जातं. ते शाळेमध्ये असतं, त्यातनं मग तुमचे शिक्षक आणि तुम्ही मिळून ठरवता आणि ते एकच गीत इथं सादर होतं. बक्षीस मिळेल न मिळेल आमचा जो हेतू आहे त्यातला की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये राष्ट्रप्रेम जागृती व्हावी यासाठी ती सगळी जी गीतं निवडलेली असतात ती त्या विषयाशी निगडीत असतात. त्यामुळे तुम्हा सगळ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना मी एवढंच म्हणेन की अशा वयात की जसं धवलजी म्हणले की बाबा ज्या वयात मी गायला सुरुवात केली त्याच वयातली ही सगळी मुलं मला आता दिसत आहेत. एकीकडं गायनाची साधना सुरांचा अभ्यास हा सगळा भाग विलच पण त्याचबरोबर जे गीत तुम्ही गायलं होतं ते गीत जरा अर्थपूर्ण पद्धतीने परत परत वाचाल तर तुमच्या असं लक्षात येईल की आपल्या मनामध्ये एक राष्ट्रप्रेमाची ज्योत या निमित्ताने तेवण्याचा प्रयत्न झालेला आहे. ती कायमस्वरूपी टिकवण्याचा प्रयत्न करावा तेवढीच विनंती मी करेन कारण आजच्या काळात राष्ट्र सर्वोपरी ही सगळ्यात महत्त्वाची गरज आहे असं म्हणावं असं वाटतं. सहज आत्ता बोलताना लक्षात आलं मी आणि धवलजींनी जगभर वेगवेगळ्या अगदी अमेरिकेपासून अनेक ठिकाणी अनेक कार्यक्रम एकत्र केलेले आहेत आणि त्या प्रत्येक ठिकाणी असं लक्षात येतं की तिथं राहणारी आपली माणसंसुद्धा ते भारतीयत्व टिकवण्याचा प्रयत्न तिथे जाऊन करत असतात. मग आम्ही अमेरिकेतल्या गणेशोत्सवांमध्ये केलं आहे, दिवाळीला केलं आहे, BMM च्या कन्व्हेन्शनमध्ये केलं आहे, मस्कत, सिंगापूर, दुबई, तिथेसुद्धा ते भारतीय एकत्र येतात तेव्हा आपला झेंडा भारतीयत्व याचं महत्त्व घेऊन काम करताना दिसतात. ते फार महत्त्वाचं आहे. उद्याच्या काळात कदाचित तुम्ही भारतात राहणार नाही, आणखीन कुठंतरी प्रत्येकजण आपलं आपला दिशा शोधून तिकडं जाईल पण आपल्या मनात आपलं राष्ट्र हे पहिल्यांदा असलं पाहिजे आणि ते टिकावं
याचा एक प्रयत्न शालेय जीवनापासून सुरू व्हावा म्हणून ही समूह गीत गायन स्पर्धा आहे असं मी मानतो. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना एवढीच विनंती करेन की आत्तापासूनच ती राष्ट्रप्रेमाची ज्योत तुमच्या त्या गीताद्वारे निर्माण झालेली तुमच्या मनात कायम राहू द्या, ती कायम तेवत ठेवा. तुमचे पायही जमिनीवर राहतील आणि आकाशाला गवसणी घालण्याचं तुमचं स्वप्न निश्चितपणे पूर्ण होईल. धन्यवाद. धन्यवाद राहुलजी. आता अधिक उत्सुकता न ताणता आपण रिझल्टकडे वळूया. मात्र जरी रिझल्ट डिक्लेअर केले तरी मात्र सगळ्याच टीमने अतिशय सुंदर असे स्पर्धेत भाग घेतलेला आहे आणि परीक्षकांचं काम खूपच सगळ्याच टीमने खूप अतिशय अवघड केलं आहे. तर त्याबद्दल सगळ्यांना आपण जोरदार टाळ्या मारू सगळ्या स्पर्धकांसाठी. आधी आता आपण हिंदी गट डिक्लेअर करूया आणि त्यानंतर संस्कृत गट. तर तृतीय बक्षीस गट क्रमांक शाळा क्रमांक 21 सिम्बॉयसिस स्कूल तृतीय बक्षीस हिंदी गीत. तर स्पर्धकांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावे. ट्रॉफी कोण घेत आहे? हिंदी गीत द्वितीय क्रमांक काय गेस? परांज पे विद्या मंदिर. बरं टायन टाळ्या वाजवा. न्यू इंडिया स्कूल. परत एकदा विजेती टीमसाठी टाळ्या. आता संस्कृत गीतांमध्ये तृतीय क्रमांक महिलाश्रम. अर्ध्या मुली इकडे आहे असं. द्वितीय क्रमांक काही अंदाज बालशिक्षण शाळा. टाळ्या येऊन दे जोरदार. आणि विजेते टीमचं परत एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करूया. परांजपे विद्या मंदिर संस्कृत
आपल्या या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे जी टीम सर्वसाधारण विजेती आहे तिला पुढे प्रांतीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळत असते, पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या स्पर्धेत, आणि ती मोठी संधी आहे. आणि ती संधी मिळवणारी टीम आहे यावर्षीची आपली, ती म्हणजे न्यू इंडिया स्कूल. न्यू इंडिया स्कूल यांना भारत विकास परिषदेतर्फे रक्कम रुपये 5,000 चं विशेष बक्षीस दिलं जात आहे.